नमस्कार मित्रांनो, विवेक पिंगळे 2149 या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे साखेरी गावचा निसर्ग पाहायला. साखेरी गाव हे पाटणच्या खोऱ्यात वसलेले एक सुंदर असं गाव आहे. या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डिंभेपर्यंतचा प्रवास दाखवला होता. डिंभे गावानंतर आपला प्रवास पोखरी घाटाकडे चालू होतो. पोखरी घाट म्हणजे नागमोडी वळणे असलेला हा एक रस्ता जो भीमाशंकरपर्यंत जातो. पाऊस असल्याकारणाने घाट रस्ता बराचसा ओला झालेला होता आणि घाट रस्त्यात बरीचशी ठिकाणी दरडी कोसळतात, त्यामुळे संरक्षण भिंत बांधायचं काम पण चालू झालेलं आहे. या भागात जास्त पाऊस असल्यामुळे आणि वर्दळीचा रोड असल्यामुळे रस्त्याची झीज लवकर होते. प्रामुख्याने रस्त्याला खड्डेही भरपूर पडलेले असतात. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता या वर्षी रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे आणि कोरोना काळ संपल्यानंतर भीमाशंकरला येणाऱ्या पर्यटकांची गर्दीही भरपूर वाढलेली आहे. गोहे फाट्यावरून पुढे आल्यानंतर घाटामध्ये ठिकठिकाणी बरीचशी हॉटेल्स चालू झालेली आहेत आणि या हॉटेलच्या शेजारीच अनेक धबधबेही आहेत. त्या ठिकाणी पर्यटक नाश्त्याचा आणि धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असतात. घाटमाथा चढून आल्यावरती आपणास डिंबे धरणाचा विस्तीर्ण असा जलाशय दिसतो. घाट संपून राजेवाडी आणि पोखरी ही गावं लागतात, परंतु या दोन्ही गावांच्या मध्ये धाबेवाडी हे गाव लागतं. धाबेवाडीपासून आपल्याला घोडेगावकडेही जाता येतं. त्याचबरोबर ढाकळे आणि खाली उतरल्यानंतर खेड तालुक्यातील वाडा हे गाव लागतं. आता आपण पोखरी गावापर्यंत पोचलेलो आहोत. जोरदार पाऊस आणि तेवढ्याच प्रमाणात वारा असल्यामुळं गाडी चालवायला पण या भागात अवघड होतं. हा भाग म्हणजे पूर्ण पठाराचा भाग आहे. पोखरी गावातून पुढे आल्यावर 5 ते 6 किलोमीटरवरती तळेघर हे गाव लागते आणि तळेघर गावातून आपल्याला पाटणकडे जायला एक रस्ता आहे. त्याचबरोबर याच गावातून भीमाशंकरलाही जायला रस्ता आहे. तळेघरच्या पाठीमागे आपल्याला डाव्या साईडला जर आपण जर गेलो तर भोरगिरीला ही आपल्याला या रस्त्याने जाता येतं. सुंदर असा हा एक घाट रस्ता आहे. खेड तालुक्यात येणारं हे भोरगिरी गाव आणि भोरगिरीपासूनच आपल्याला भोरगडावर जाता येतं. हॉटेल सद्गुरू येथे चहा पिऊन मी पुढच्या प्रवासाला निघालो. तळेघर गाव सोडल्यानंतर पुन्हा एकदा घाट चालू होतो आणि या घाटात खूप असे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. पाऊस जर असेल तर हेच धबधबे जोरातही वाहतात. We'll be right back.
रस्ता संपून आता मी पाटण फाट्यावर पोचलो होतो. उजव्या साईडला आपल्याला म्हाळुंगे या गावाकडे जाता येतं आणि डाव्या साईडला वळल्यावरती आपण पाटण या गावाकडे जातो. चारही बाजूंनी डोंगर आणि मधल्या भागामध्ये किंवा या डोंगरांच्या पायथ्याला असलेलं हे पाटण गाव, निसर्ग संपन्न असं हे गाव. पाटण गावातून पुढे आल्यावर आपल्याला कच्चा रोड मिळतो आणि या रोडवरून प्रवास करत आपण साखेरी गावच्या पुलावर येऊन पोचतो. हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचं जे शेवटचं टोक आहे ते म्हणजे हे साखेरी गाव. धरणाच्या पाण्याचा जो फुगवटा आहे तो या साखेरी गावापर्यंत येऊन पोचतो. साखेरी गावातून पुढे आल्यावर आपल्याला उजव्या साईडला जो डोंगराकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याने आपण या साखेरी गावच्या वरती असणाऱ्या धबधब्यांपर्यंत पोचतो आणि तिथूनच पुढे गेल्यानंतर साखेरी गावचं जे दैवत आहे ताथोडी देवी, तर या मंदिराजवळही आपल्याला याच रस्त्याने जाता येतं. अर्ध्या भागापर्यंत डांबरीकरण झाल्यामुळे रस्ता चांगला आहे, परंतु पुढे गेल्यानंतर पाण्यामुळे आणि जोरदार पावसामुळे या भागाकडचा रस्ता वाहून गेलेला आहे किंवा यापुढचं काम झालेलं नसावं. कच्चा रस्ता आहे आणि मोठे मोठे दगड या रस्त्यात. Thank you.
असलेलं ठिकाण म्हणजे हे साकिरी गावचे धबधबे. या भागात सहजासहजी पर्यटक जास्त येत नाहीत. चिखल झालेला होता, त्यामुळे मी गाडी एका व्यवस्थित जागी पार्क करून पुढे मंदिराकडे चालत आलो. समोर दिसते ते ताथोडी देवीचं मंदिर, किंवा स्थानिक लोक या देवीला महालक्ष्मीचं मंदिर असंही म्हणतात. सुंदर असा हा परिसर आहे, उंच झाडी आणि घनदाट असं जंगल. म्हणजे आंबेगाव तालुक्यातील ही देवराई आहे, या देवराईचं रक्षण वन विभाग चांगल्या पद्धतीने करत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध देवतेंच्या फोटो लावलेले आहेत आणि मंदिराच्या आतमध्ये या ताथोडी देवीचं ठाणं आहे. शंकर महादेवाची पिंड कोरलेली आहे आणि मंदिराच्या बाजूला देवीच्या यात्रेच्या वेळेस या देवीची मिरवणूक निघते, ती ह्या देवीची पालखी आहे. सुंदर असा हा परिसर आहे. मंदिराच्या समोर विविध शिल्प आपल्याला पाहायला मिळतात, त्यांमध्ये नंदी, वाघोबा तसेच वीरगळ ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या शिल्पांबरोबरच जुन्या मंदिराचे अवशेषही या भागात आपल्याला दिसून येतात. आपण पाहू शकताय हे वाघोबाची मूर्ती आहे आणि पाठीमागे एक विरगळ आहे, तर त्या विरगळीवरती समोरचं जे मंदिर दिसते ते म्हणजे माळुंगे गावातील शंकराचं मंदिर. हा भाग धरणाच्या पाण्यात बुडालेला असतो, त्याचबरोबर हे मंदिरही धरणाच्या पाण्यात बुडालेलं असतं, म्हणून या मंदिराची पडझड झालेली आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला शंकर महादेवाची पिंड दिसते आणि या पिंडीभोवती धातूचा नाग या ग्रामस्थांनी बसवलेला आहे.
मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला विविध प्रकारची शिल्पं दिसतात. या शिल्पांमध्ये प्रामुख्याने विरगळी आहेत. आंबेगाव तालुक्यातील हे एक ऐतिहासिक ठेवा आहे. या ठिकाणच्या विरगळीचं वैशिष्ट्य म्हणजे या विरगळीला चारही बाजूंनी शिल्पं कोरलेली आहेत. या विरगळीवरून असे लक्षात येते की या गावाला वीरांचा मोठा इतिहास प्राप्त आहे. या मंदिर परिसरात 4 ते 5 विरगळी आढळतात आणि त्यावरती विविध प्रसंगाची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या शेजारी असलेल्या खाचरामध्ये भात आवणीचं काम चालू होतं. आधुनिक पद्धतीच्या यंत्रांचा वापर न करता अजूनही काही भागामध्ये पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जाते. त्यापैकीच आदिवासी भागात हे गाळ करण्यासाठी किंवा खाचरात भात लागवडीच्या वेळेस गाळ करण्यासाठी बैलांच्या सहाय्याने तो गाळ केला जातो आणि त्यात हे भाताचं पीक लावलं जातं. निसर्गसंपन्न अशा या परिसरामध्ये आपण जर जात असाल तर कृपया कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये. प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. निसर्ग वाचला तरच आपणही वाचू. अनसीन आंबेगाव या सिरीजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.